हाय, नमस्कार. आमच्या भावांना बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरे आहेत ना? तर चला भाऊ बहिणींना, आज काय सकाळपासून व्हिडिओच नाही काढला. मी म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा. पावसाचं वातावरण भरपूर झालंय. रात्रीच मी इकडं आली माझ्या घरी, म्हणजे माझ्या सासरी माहेरकुंड. तर बऱ्याच आपले भाऊ पण म्हणत, भाऊ बहीण म्हणत होते की योग्यता आहे, तू कधी जाणार आहे, कधी जाणार आहे, कधी जाणार आहे. तर आली भाऊ बहिणींना. मी कसं असतं ना, तर गेल्या सरशी मग आपली जी काय काम असतं ना, ही करोनाच आपण येतो, कारण की त्यामुळं थांबली होती. आणि त्यात आपलं आमच्या मिहुनीच्या मुलांची बी लग्न होती. मग तुमचं दाजी पण आलं, लग्न लावलं, आलो आम्ही इकडं. तर भाऊ बहिणींनो, कसं असतं ना, मी जे मला कमेंट्स येतात त्या कमेंटला कधीच मी कुणाला वाईट उत्तर देत नाही, किंवा वाईट बोलत नाही, किंवा मला कुणाचं वाईट बोलून मन पण दुखवायचं नाही. कारण की जी भाषा मला वापरतात ही भाषा मी पण वापरू शकते, पण मी कधीच कुणाला वाईट भाषेत रिप्लाय देत नाही, किंवा आम्ही कोणाला वाईट भाषेत बोलत पण नाही. आता बरेच मला, तुम्हाला सांगते, बरेच मला शब्द बोलले जातात. भांडणं मिटवायला म्हणलं तरी मला वकील, म्हणजे वकीलचं पद मला दिलं की वकिलीन आहे घरातली, असं झालं तसं झालं, एवढं मोठं मला पद दिलं. तर असू द्या भाऊ बहिणीनं, माझं शिक्षण न होऊन तुम्ही मला वकिलनीचं पद दिलं, तर मी तुम्हाला धन्यवादच मानणार. आता कोण मला वकिलीन म्हणलं, कसं मला वकिलीन म्हणलं, हे काय मला जास्त फुटून सांगायचं नाही. कमेंट्स पण येतात की वकील वकिलकी करू नको असं तसं, तर मला कोणाची वकिलकी करायची नाही भाऊ बहिणींनो. फक्त एवढंच, जे आपलं कर्तव्य असतं हे आपण पार पाडत असतो. आणि जास्त दिवस तर आपण कुणाच्या नजरेमध्ये, किंवा आपण समजा आपल्याला कुणी एक वाईट वक्त बोलं, जर त्याला जर आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आपण कुठंतरी चुकतो असं वाटतं समोरच्या व्यक्तींना. पण भाऊ बहिणींना आपण कुठं चुकत नसतो, की आपण जसं समोरच्या व्यक्ती आपल्याला बोलतात त्याचं थोडंफार आपण बोलायचा प्रयत्न करतो. तर असो, तर मला तर खरंच की मला भारी वाटलं की माझं शिक्षण फक्त सातवी शिक्षण होऊन मला वकील, म्हणजे वकील की घराय लावली, वकिलीचं पद भेटलं. असू द्या, असंच प्रेम तुमचं असू द्या भाऊ बहिणींनो. बऱ्याच कमेंट येतात मला. एक तर कमेंट मला आली होती, काय आली होती, की तुला तुझ्या नवऱ्याचं खालचं आवडत नाही, तुला दाजीचं आवडतंय म्हणून. या पण कमेंटला मी काहीच रिप्लाय दिला नव्हता, किंवा काहीच बोलली नव्हती. त्या कमेंटला आपल्या भावा बहिणींनाच रिप्लाय दिला होता. आणि एक प्रियता येत, म्हणजे ती वकील येत, मुंबईला राहतात, त्या माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत असतात, प्रत्येक मला भारी सपोर्ट पण करत असतात. अशा माझ्या सगळ्याच बहिणी मला सपोर्ट करतात. प्रियाताईचं आणि अजून आमच्या बहिणींचं बरंच रिप्लाय गेलं त्या कमेंटला. तर ती ताई का दादा मला माहीत नव्हतं, पण त्यांच्या थोडी, जरी मला त्यांनी वाईट कमेंट केली ना, तरी मला असं वाटतं की थोडी तरी त्यांच्यात माणुसकी असेल, किंवा त्यांना अनेक भावा बहिणींच्या कमेंटचा काहीतरी असर झाला असेल, म्हणून त्यांनी ती कमेंट डिलीट केली बहुतेक मला, कारण की ती कमेंट दिसत नाही. व्हिडिओला बघितलं मी, पण मी स्क्रीनशॉट मारून ठेवलेलं होतं, पण ती कमेंट मला दिसत नाही. तर असो, तसंच आता मला पण एक अजून पण मला कमेंट आलेले, इंग्रजी तर वाचा येत नाही तुमच्या योग्यतेला माहिती आहे भाऊ बहिणींनो. त्यात असं भारताचा मला वाटतंय नकाशा आहे, भारत माताचा आपल्या. तर तिथं मला बोलले गेलेलं आहे की वांजुटी, वांजुटी बाई, वांजुटी मला म्हणलेले. तर भाऊ बहिणींनो, कारण की कसं असतं ना, ज्या व्यक्तीला मुलं नसतात, किंवा ज्या लेडीजला मुलं नसतात ना, त्याचं दुःख त्यालाच माहिती असतं, बरोबर. आता एखाद्या, म्हणजे लग्नाच्या अगोदर काय नसतं, पण ज्या वेळेस लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर न एखाद्या लेडीजला एक साधारणपणे 5 वर्ष 6 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जर मुलं नाही ती झाली, तर तिला आपोआप ही समाजातली लोक आहेत ही वांजुटी शब्द द्यायला चालू करतात, बरोबर आहे. असू द्या, तसंच मला कमेंट आली होती की वांजुटी म्हणून, वांजुटी बाई असं तसं, त्या कमेंटला धन्यवादच म्हणलं मी. असू द्या, जे तुमचं विचार आहे तर हे मी तर बदलू शकत नाही. आपण जे आहे, आपलं जे काम आहे, हे आपण करत राहणार भाऊ बहिणींना, बरोबर. तर मी म्हणणार नाही की त्यांची लय मोठी चुकी झाली, मला या मुलं नाहीती म्हणून तुम्ही म्हणला असाल मला वांजुटी. आणि ह्यात जर मला बऱ्याच असे नेगेटिव्ह कमेंट आले तर भाऊ बहिणींना मी स्वतःला त्रास करून घेते, पण मी तुम्हाला बोलून तुमचं मन नाराज करत नाही,
किंवा अजून तुम्हाला बोलण्यात अजून तुम्हाला बोलायला मी पार पाडत नाही. जे काय असेल ते असेल, मी स्वतःला त्रास करून घेते. आज दिवसभर म्हणजे मला वाटतं की ती रात कदाचित मला काल कमेंट आलेले रात्री बहुतेक, मी सकाळी बघितलेले ती कमेंट. वाईट वाटलं मनाला, रडली पडली, रडत बसली एकटी. म्हणलं सोशल मीडियावर जरी रडलं तरी आपले काय परत काय म्हणणार की सहानुभूती मिळावती, व्हिडिओसाठी रडती, हिला कशाचं दुःख झालं, आता यूज कमी पडले की मग हिला रडायला आलं, असे काय प्रश्न उठले असते माझ्यावरती. म्हणून मी तुम्हाला म्हणजे असं मी किती रडते, मला किती त्रास होतोय हे दाखवून देण्याचं मी गरजेचं नाही समजलं भाऊ बहिणींनो. म्हणून जे काय त्रास असेल, जे काय मला वेदना असतील, हे मी स्वतः सहन केल्या, पण ऑफ कॅमेरा सहन केल्या, ऑन कॅमेरा नाही, ऑफ कॅमेरा. कारण की मला नाही वाटत की माझ्या काय म्हणजे जरी मला त्रास झाला किंवा जरी मी रडत असले किंवा जरी माझ्या मनाला हळहळ वाटली असेल, तरी यातून म्हणजे माझा व्हिडिओ बघून तुम्हाला पण नको त्रास व्हायला. कारण की काय भाऊ बहीण आहे ती असते ते कवचित हजारात नाही तरी असं बोलणार असतं. पण मी एकासाठी माझ्या हजार भाऊ बहिणींना, लाखो भाऊ बहिणींना, मला जी प्रेम करतात यांना मी त्रास नव्हती देऊ शकत. त्यामुळे जे काय असेल हे सहन केलं मी भाऊ बहिणींनो. आणि पावसाचं बरंच वातावरण झालंय आपल्याकडे, हे पण तुम्हाला दाखवते. रात्री मी आली, रात्री बराच मोठा पाऊस, म्हणजे चांगला पाऊस झाला, धबा 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 पाऊस यायला लागला. आता आपलं ही जी दार आहे ना, ह्या दारातनं काय होतं, भरपूर असं पाणी येतं आपल्या घरात, म्हणून तिथं हे लावलेलं आहे, कागद लावलेलं आहे. तुम्हाला दाखवते आता वातावरण कसं काय झालंय ते आमच्या इकडचं. कपडे धुतलेले अशीच टाकलेले आहेत. तुमचं दाजी हो काही तो उभा राहिलेला आहे. तुमचं दाजी काय म्हणतात ह्या विषयावर, नक्कीच तुम्हाला मी हे करते भाऊ बहिणींनो. बघा काय ह्यांचं म्हणणं आहे ते तुमच्या दाजींचं. दाजी मला म्हणलं की अगं कशाला रडती राहू दी असं तसं काही तर सरपण ठेवलंय बरं काही तर खोडके आहे, तर खोडके ह्याच्यात पाणी तापवायला खडक्या ठेवलेल्या आहेत. कारण की बाहेरच सरपण आहे, मग सगळं हे होऊन जातं, भिजून गेल्यानंतर ना काही हे नाही ना होत, चूल नाही पेटत म्हणून. आणि इकडं हे आमच्या दिरांच्या घराचं काम चालू आहे तर तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे आपल्याला इथं वावरायसुद्धा जागा नाही राहिली भाऊ बहिणींनो. पाणी टप्पायसुद्धा होतं. आता तर बघा बरंच आपल्या भाऊ बहिणीचं म्हणणं होतं की योग्यता आहे तुझं, घराचं कसं काम चाललंय हे दाखव असं तसं तर मी म्हणलं होतं. आता हे आपलं तर नाही बरं का, पण आपलं म्हणूनच मी चालते. आमचं देर आहेत ना, त्यांचं घराचं काम चालू आहे बरं का ते, तर हे असं चालू आहे. आणि इकडे विटा ठेवल्या तर मला पाणी तापवायसुद्धा जागा नाही. तिथं चूल ठेवलेले ह्या ह्याच्याखाली ही पाटे आहे ना, ह्याच्याखाली चूल ठेवलेले. कारण की भीज तशी शिमेंटचीच आहे बरं का, नाही काय ह्याची ते झालं तरी. आणि इकडं भरपूर असं ही सामान इकडं ठेवलेलं आहे घराच्या साईडला, त्यामुळं कपडे हे धुवायला सुद्धा मला जागा नाही राहिलेली. मग मी इथं वाट्यावरतीच लय थोडासा वाटा राहिला आहे. इकडं तुमचं दाजी आहे तर काय तुमचं म्हणणं आहे बा, मला असं वांजोटे काय भाऊ बहीण म्हणजे म्हणते त्याचं तुमचं म्हणणं काय? नाही माझं म्हणणं असं की म्हणून असं काही हातात आहे का ती देवाच्या हातात आहे वाचनता वाचन आपल्या हातात आहे का ती देवाच्या हातात आहे वाचनता बोला. पण जरी आपल्या हातात नसलं तरी आपण कुणाच्या बोलणं म्हणजे कुणाच्या तोंडाला हात तर लावू शकत नाही ना. मग ह्याच्यावर तुम्हाला राग आला का? राग करून काय करायचं भाऊ बहिणी, जी नशिबात आहे ना हे तर होणारच आहे. समजा नाही मुलं असते तर ती तशी म्हणजे नसते ना. हा बरं, आपण नाही ती म्हणते म्हणली बरं. मुलासाठी आपण प्रयत्न केलेत का? किती दवाखाना केलेत? ते तुम्हाला फाईल मी दाखवलेले भाऊ बहिणी गेल्या वेळेस, फलटण मधले महिंद्र गादेन धुमा डॉक्टर यांचा ट्रीटमेंट मी भरपूर घेतलंय, भरपूर पैसा घालवलेला आहे, पण आपल्याला रिझल्ट नाही काय भेटला. तिथं भेटला का आपल्याला? आपण वैतागून सोडून दिला दवाखाना, वैतागून दवाखाना सोडून दिला भाऊ बहिणींनो. आणि आता दुसरा जरी चांगला डॉक्टर करायचा म्हणलं तर त्याला भरपूर आता ही बघू, आता जे काय करायचं हे करूच आम्ही. म्हणजे लगे लगे तर पैसे भरपूर घालवले दवाखान्यात, काम करणार एवढं पैसे मी कुठं आणणार?
बोलतो मी कामाला जायचं की गेल्या वेळेस कुठे एवढं तुमचं पैसे दोघं जायचं कामाला मग ते सगळं दोघांनी जायचं म्हणजे राहायचं मग काय खाली खायचं काय असं घरचा कसं चालवायचं कसं काय करायचं सगळं टेन्शन होतं ना सगळं. मी उलट म्हणजे मशीनचं काम रानातलं काम भरपूर केलंय ट्रीटमेंटसाठी. उठलं काय काय टायमाला तुमचं दाजी कामाला जायचं ना तर मी म्हणजे कधी कधी जायची सोनोग्राफी कराय तर त्यांचं एवढं म्हणजे असं पैसे तर घेतलं का तुमचं म्हणजे एवढं सोनोग्राफी तर आपल्या म्हणजे कारण की असं वाटायचं की जाऊ दे आता माझं जरी गेलं तरी दाजींचं होत्याला घरात खर्चायला असं वाटायचं आपल्याला. आणि त्यात व्हायचंच थोडंफार आमचं ते म्हणत नाही ते ग्रहमान बी काहीतरी महाग लागतं तुमच्या दाजीचं माझा पण भरपूर असा वादिवाद व्हायचा. तर तुम्हाला माहितीच आहे ते प्रकरण तर नाही मला उकरून काढायचं बरं का सोशल मीडियावर. पण त्यातून बी आता मी काय गोष्टी सावरून घेतलेल्या आहेत त्या किती काय केलं तर आता आपल्याला तुम्हाला सांगतील तिथंच जगायचं तिथंच मारायचं काय असेल तिथंच. त्यामुळं आता जरी तुमचं दाजी काय बोललं तरी मी सहसा जास्त काय बोलत नाही डायरेक्ट हातरून घेऊन झुकते बोलते का तुम्हाला. तर चला भाऊ बहिणीला आता दाजी चालत आहे दळण आणायला. लाईट गेली होती पावसामुळं लाईट आता आलेली आहे. दळण टाकलंय गव्हाचं ते अर्ध साय गिरणे तर का हे असं वातावरण झाले आमच्या इथं. तर इथं लागण करतेली ऊसाची लागण करतेली हो का भरपूर असं पावसाचं वातावरण झालं तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. बाय 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 बाय.